महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनची राज्यस्तरीय बैठक औरंगाबाद पंचायत समितीच्या सभागृहामध्ये पार पडली असून अनेक ग्रामपंचायती कर्मचाऱ्यांचे पेमेंट देण्यास टाळाटाळ करीत आहेत. तसेच ग्रामपंचायतीचा हिस्सा, राहणीमान भत्ता तसेच भविष्य निर्वाह निधीची रक्कम तात्काळ शासनाने जमा करावी, अन्यथा राज्य ग्रामपंचायत कर्मचारी आंदोलन करतील असा इशारा या बैठकीत देण्यात आलाय. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन दरमहा दिले जात नाही. बऱ्याचशा कर्मचाऱ्यांचे वेतन मागील 6 महिन्यापासून मिळालेले नाहीयेत. तसेच शासन अनुदान व्यतिरिक्त ग्रामपंचायतीच्या हिश्याची वेतनपोटी देय असलेली उर्वरित 25% आणि 50% रक्कम, त्याचबरोबर राहणीमान आणि त्याची रक्कम, भविष्य निर्वाह निधीची रक्कम ग्रामपंचायती देण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. त्याकरिता लवकरच आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत युनियनच्या राज्यस्तरीय झालेल्या बैठकीत घेण्यात आलाय. वेतनाकरिता शासनाकडून 2018 आणि 2019 उत्पन्न शासकीय अनुदान बऱ्याच ग्रामपंचायती खात्यात 50-75% प्रमाणात जमा होत आहेत. ग्रामपंचायत स्तरावर शिल्लक असलेली 50 आणि 25% रक्कम राहणीमान आणि त्याची रक्कम, त्याचबरोबर भविष्य निर्वाह निधीची रक्कम देण्यास ग्रामपंचायती टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहेत. थकीत असलेले वेतन, ग्रामपंचायतीचा राहणीमान भत्ता, भविष्य निर्वाह निधीची रक्कम व्याजासह देण्यात यावे अशी मागणीही आज या राज्यस्तरीय झालेल्या बैठकीत झाली आहे. ही बैठक राज्याध्यक्ष विलास कुमारवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला गिरीश दाभाडकर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.